प्रदेश भाजपच्या महाविजय 2024 या अभियानात अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयकपदी पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेराड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली असून त्यांनीच या नियुक्तीचं पत्र प्राध्यापक भानुदास बेराड यांना पाठवलंय. तीन राज्यातील निवडणूक यशानंतर भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू केली आहे. महाराष्ट्रातील 48 पैकी तब्बल 45 वर जागा जिंकण्याचं ध्येय पक्षानं समोर ठेवलंय आणि त्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीवर देखील लक्ष केंद्रित केलंय. याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात भाजप जिल्हाध्यक्ष पद भूषवलेल्या प्राध्यापक भानुदास बेराड यांच्यावर अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयक पदाची जबाबदारी दिली आहे. नगर दक्षिणेची लोकसभेची खासदारकी आता भाजपकडेच आहे. डॉक्टर सुजय विखे हे या मतदारसंघात पक्षाचे खासदार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत देखील नगर दक्षिणची जागा पक्षाकडे कायम राहण्याच्या दृष्टीने नवनियुक्त निवडणूक समन्वयक प्राध्यापक बेराड यांना बूथ स्तरापासून संघटनात्मक काम करावं लागणार आहे. मूळचे नगर तालुक्यातील दरेवाडीचे रहिवासी असलेले प्राध्यापक बेराड हे मागील 35 वर्षांपासून भाजपमध्ये संघटनात्मक काम करतात. सुरुवातीला नगर तालुकाध्यक्ष, जिल्हा चिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा संघटन सरचिटणीस आणि जिल्हाध्यक्ष अशा पदावर काम केल्यावर सध्या बेराड हे प्रदेश भाजपचे कार्यकारिणी सदस्य आणि भाजपच्या मतदार चेतना महाअभियानाचे उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागाचे संयोजक आहे. आता नव्यानं पक्षाने त्यांच्यावर नगर लोकसभा निवडणूक समन्वयक पदाची जबाबदारी दिली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचं पक्षातून अभिनंदन होत आहे. तर पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आणि पक्षाचं महाविजन 2024 अभियान यशस्वी करणार अशी प्रतिक्रिया बेराड यांनी या नव्या नियुक्तीवर बोलताना व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.